धडा 11 आंबोळीचे शेत। आंबोळीचे शेत। मुलांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? आज आपण अशाच एका मडिलगे बुद्रुक गावात राहणाऱ्या पार्वतीबाईची गोष्ट पाहणार आहोत। एके दिवशी पार्वतीबाई शेताकडे निघाली होती। डोक्यावर टोपली ने टोपली तिच्या कारभार्यासाठी जेवण होते। सूर्य माथ्यावर आला होता आणि तिची पावले झपझप पडत होती। समोरून पाडगावला चाललेल्या रुबाबदार घोडेस्वाराने पार्वतीबाईला थांबवले। हे कोणचं गाव म्हणायचं? त्याने विचारले। मडिलगे बुद्रुक माझ्या भावा, ती उत्तरली। बुद्रुक म्हणजे मोठे। एकाच नावाची दोन गावे असली की ती गावे ओळखण्यासाठी खुर्द बुद्रुक असा उल्लेख करण्याची पद्धत आहे। बुद्रुक म्हणजे मोठे तर खुर्द म्हणजे लहान। पार्वतीबाईकडे पाहत घोडेस्वाराने विचारले, लई भूक लागली आहे बघ, काय हाय का तुझ्या टोपलीत? घे की, तिने डोईवरची टोपली उतरवली, त्यावरले फडके काढले आणि एक आंबोळी घोडेस्वाराला देण्यासाठी मोठ्या पानावर ठेवली। घे बाबा। आ, याला काय म्हणतात गो बायो, आणि इतकाली भोक कशी पाडली तू त्याला? त्या जाळीदार घावनाकडे बघत घोडेस्वाराने विचारलं। तिला हसूच आले, म्हणाली, याला आंबोळी म्हणतात र, आणि भोक पाडावी नाही लागत र बाबा। तव्यावर टाकलं पातळ पातळ आंबोळीचं पीठ की पाणी मुरतय आणि भोक पडत्यात बघ जागोजागी। घोडेस्वार मोठ्या आवडीने पानावरली आंबोळी खातोय हे बघून पार्वतीबाईचा जीव सुखावला। तिने विचारले, आवडली? बेस, आणखी देतेस? घे की, या पार्वतीच्या हाताला चव हाय म्हणायची। तिने मोठ्या प्रेमाने आणखी दोन आंबोळ्या पानावर घातल्या। करता करता टोपली रिकामी झाली। कुणाला चालवल्या होत्या जणू? कारबारी राबत्यात दुसऱ्याच्या शेतात त्यांच्यासाठी। अर्र, आता ग, पुण्यांदा करून आणते। इथं जवळच झोपडं हाय माझं, माझे हात धट्टे कट्टे हायत आणि घरात आंबोळीचं पीठ बी हाय। आम्ही गरीब जरूर, पर दिल दरिया हाय माझ्या भावा, ती म्हणाली। घोडेस्वार तिच्या बरोबर झोपडीशी आला। त्याने लोटाभर पाणी पिऊन समाधानाची ढेकर दिली आणि घोड्यावर बसून तो निघून गेला। पार्वतीने नव्याने आंबोळ्या घातल्या आणि ती शेताकडे गेली। आज उशीर झाला ग पारू? तिच्या पतीने विचारले।